महाविदर्भ जन जागरण के संयोजक नितिन रोंघे ने नागपुर के पत्रकार भवन में पत्रकार परिषद का आयोजन किया और इस पत्रकार परिषद के माध्यम से उन्होंने अपने द्वारा प्रकाशित की गई प्रश्न विदर्भा ची किताब की भी जानकारी पत्रकारों को दी। आइए देखते हैं हमारी यह खास रिपोर्ट। सगळ्यात पहिले मी असं सांगतो की स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्याशिवाय इथला विकास होणे शक्य नाही। जोपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य होत नाही तोपर्यंत विदर्भातला जो विकास आहे तो होत राहिला पाहिजे। बऱ्याचशा लोकांचं असं मत आहे विदर्भ वैधानिक मंडळ नको किंवा इतर गोष्टी नको, पण माझं असं स्पष्ट मत आहे जोपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य होत नाही तोपर्यंत विदर्भाचा विकास होतच राहिला पाहिजे। विदर्भातला जो विकास आहे तो मुख्यतः ज्या डिपार्टमेंट्समध्ये अडलेला आहे ते आहे गृह, वित्त व नियोजन, जलसंपदा आणि ऊर्जा। आज नशिबानी ही सगळी खाती माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्र्यांच्या रूपाने आहे, त्यामुळे ही जी आम्ही पुस्तिका काढलेली आहे ज्याच्यात आम्ही 10 विषय घेतलेले आहे, ही याच्यातले जवळपास 8 ते 9 विषय हे देवेंद्र फडणवीसांच्या डायरेक्ट अखत्यारीत येतात। त्यामुळे विदर्भातले एक नेते ज्यांनी विदर्भासाठी आमगाव ते खामगाव यात्रा काढल्या, ज्यांनी विदर्भासाठी 31 ऑक्टोबर 2014 2:04 लढा दिला, असे देवेंद्र फडणवीस आता विदर्भात जेव्हा अधिवेशन होऊन राहिलं तेव्हा विदर्भाला किती न्याय देतात हे बघणं जरुरी आहे। परत आपल्या चॅनलमार्फत मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की जेव्हा विकासाचा प्रश्न येतो तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातले आमदार पक्षविरहित सोडून आपला पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र येतात। आता विदर्भातल्या आमदारांची ती एकी दिसली पाहिजे की विदर्भातले हे प्रश्न सुटायला पाहिजे, आपला विकास व्हायला पाहिजे, याच्यासाठी विदर्भातल्या सगळे आमदार एक आले पाहिजे आणि पक्षभेद बाजूला सोडून आपण आपला जो बॅकलॉग आहे आणि आपल्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण करून घेतल्या पाहिजे। अभी नाही तो कभी नाही हीच परिस्थिती आहे। सर, विदर्भाच्या मुद्द्यावर सत्तेत बसणारे देवेंद्र फडणवीस कारण आपल्या विदर्भाच्या मातीला एक शाप आहे, आपल्या नेत्यांचे पाय मातीचेच निघतात। स्पष्टपणे सांगतो जी लोक विदर्भात राहून स्वतंत्र विदर्भ, विदर्भाचा विकास, विदर्भाचा बॅकलॉग या गोष्टींवर बोलत असतात ती मुंबई दिल्लीला गेली की समग्र महाराष्ट्राचा विचार करू लागतात, त्यांच्या विदर्भाची प्रायोरिटी कधीही राहत नाही। माझ्यापेक्षा आपण जास्ती विदर्भ बघितलेला आहे 2014 ते 2019 किंवा मागची 2.5 वर्ष सोडा, त्या सरकारकडून आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती, पण गेल्या 6 महिन्यात विदर्भासाठी एखादा तरी मोठा प्रकल्प आला का, एखादी फॅक्टरी आली का, एखादा पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झाला का, कुठल्यासाठी निधी मिळाला का, अजिबात नाही। ही लोक इथं फक्त पिकनिक करायला येतात, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री परत मुंबईला जातील आणि विदर्भाला काही मिळत नाही। माझी या अधिवेशनात फार मोठी अपेक्षा आहे आपल्या इथल्या लीडर्सकडून, आमदाराकडून, की इथले प्रश्न सोडवले गेले पाहिजे, विदर्भाला निधी मिळाला पाहिजे, स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही, पण तोपर्यंत इथला विकास थांबता कामा नाही। ऐसी ताजा खबरों के अपडेट के लिए आप देखते रहिए री इंडिया न्यूज़। हमारे चैनल को लाइक करें, ज्यादा से ज्यादा शेयर करें और सब्सक्राइब करें।